या नात्याने आपल्यासमोर बोलत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची स्थापना झालेली आहे. तर सोलापूर जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी प्रथम ऐतिहासिक असा महाराष्ट्राचे पहिला अधिवेशन सोलापूर या ठिकाणी घेतलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचार रथाचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रचार रथाच्या माध्यमातून तालुका भेटी गावापेटी ग्राम भेट ग्रामस्थांना भेटतो आहे आम्ही आणि शक्यतो जास्तीत जास्त बाळासाहेबांचा आदेश आहे की 5 लाखांची जाहीर सभा होणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत. अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, मुंबईचा मुंबई प्रदेश असेल, पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीच्या या महाधिवेशनाला येत असून सोलापूर जिल्ह्यातूनही 3 ते 4 लाख लोक सोलापूरच्या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि जाहीर सभा आणि महाधिवेशन पार्क स्टेडियम आंबेडकर चौक सोलापूर या ठिकाणी 28 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित केलेलं आहे. त्या कार्यक्रमाला सर्व वंचित बहुजनातील माळे असेल, धनगर असेल, मराठा समाज बांधव असेल, या सर्व वंचित बहुजनातील सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं या निमित्त बार्शी तालुक्यामध्ये आम्ही आज आलेलो आहोत. बार्शी तालुक्यामधून पण आम्हाला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. आमचे जिल्हा उपाध्यक्ष कांतीलाल भोसले असतील, शहर अध्यक्ष आहेत अजित कांबळे आणि तालुका अध्यक्ष आहेत बालाजी गोरे, या सगळ्याच्या माध्यमातून आम्हाला चांगला साथ भेटलेला आहे आणि सगळेजण या कार्यक्रमाला